तर आहे टू कशा आहात, बरे आहात का? तुम्ही बरेच असणार. तर बघा, आता गेले 4 दिवस झालं पाऊस सुरू आहे. द्राक्षाबागेत खूप नुकसान झालेलं आहे. द्राक्षे कसे झाडावर कुजायला लागलेलं आहेत. आणि सकाळ संध्याकाळ दुपार पावसाला काही नियम नाही, पाऊस कधी पण पडायला लागलेला आहे. आणि माणूस कसं, शेतकऱ्याचा भरपूर टेन्शनमध्ये आहे. आणि टेन्शनमध्ये आणि आता कसं पाऊस पडायला लागलेला आहे, आभाळ आलेला आहे. आणि शेतकऱ्यांना कसं जे औषधवाले काय सांगतील ते औषध मारायला लागतं या. आणि औषधं कसे महाग औषधं आहेत. आपण जर औषधांना गेलो तर औषधवाला पण आपल्याला रोख पैसे मागतो, कारण त्यांना माहीत असते की ह्यांच्या आता बागा गेलेल्या आहेत. त्यांनी बागा गेल्यानंतर आपल्याला पैसे कशाने देणार आहे माघारी, त्यामुळे त्यांनी पण रोख पैसे मागतात. तर काय करायचं आता. आणि लोकांच्या भरपूर अशा बागा भात झालेल्या आहेत, कुजलेल्या आहेत. आणि अशा ढगर कुजलेल्या आहेत की जिथे त्यांच्या बागेवर माल होता ते होता तेवढा पण गेला आणि सगळाच माल गेलेला आहे. तर शासनाकडे माझी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्या अगोदर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. कारण तुम्ही शेतकऱ्यांना काहीतरी करून घेतल्यानंतर तुम्ही निर्णय काय घेऊ नकासा. कारण शासनाचं असंच असतं या की आधी काहीतरी निर्णय घ्यायचा नाही आणि नंतर काहीतरी झालं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली काय केलं असं झालं बेतर पेपरमध्ये आणि हेडलाईन पाठवतात की असं झालं, इथं आत्महत्या केली, इथं आत्महत्या झाली, शेतकऱ्यांना आत्महत्या केली असं काय ते पा. आणि नंतर आत्महत्या करणारे ते करणारे नंतर तुम्ही पेपरला पण देणार, त्याच्या पेपरला बातमी जायच्या अगोदर आणि आत्महत्या करण्या अगोदर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. आणि शासनानं त्याला त्यांना सांगावं की जाऊन तुम्ही बागाची पडताळणी करा किंवा तुम्ही बाग जाऊन बघा बागेमध्ये काय नुकसान झालेलं आहे. तर अशी एवढीच माझी गावठी निसर्गाकडून माझी एवढीच विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा. आणि त्याला त्यांना सांगावं की तुम्ही जावा आणि बागेमध्ये बघा की किती नुकसान झालं आहे काय झालं आहे. तर तुम्ही नंतर निर्णय घेऊन काहीसुद्धा उपयोग नाही. शासनानं घ्यायचा निर्णय तर आधीच घेतला पाहिजे, नंतर काय घेऊन उपयोग नसतो आहे. तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे म्हणताना मी व्हिडिओ केलेला आहे. तर बाय मग.